मागील वर्षी अत्यल्प पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादन घटले होते. या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल 668 कोटी रुपये जमा करण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर कृषी विभागाकडून सुरू झाल्यात. 19 सप्टेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय कृषी सहसंचालकांची बैठक घेऊन 26 सप्टेंबर पूर्वी 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांसह सविस्तर याद्या सादर करण्याचे निर्देश दिलेत. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे, खते आणि कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने 9 भरारी पथके स्थापन केली आहेत. तसेच 26 गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळल्याने 91 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर 8 केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. लातूरच्या औसा तालुक्यात यंदा लवकर पेरणी झालेली सोयाबीन अनंत चतुर्थीच्या अगोदरच अडत बाजारपेठेत आले. दरम्यान खाद्यतेल आयात शुल्कात वाढ झाल्याने दरातही 300 ते 400 रुपयांची वाढ झाली. परिणामी शेतकऱ्यांनी घरातील जुने सोयाबीनही बाजारात आणले असून पुन्हा दरात घसरण होईल या धास्तीने त्याची विक्री सुरू केली आहे. औशातील अडत बाजारपेठेत रविवारी 3,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यात 100 क्विंटल नवीन सोयाबीन आलंय. सोयाबीनला कमाल 4,765, किमान 4,300 तर साधारण 4,644 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन वाढवतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत वेगवेगळ्या पिकासाठी पीक स्पर्धा घेण्यात येते. खरीप हंगाम सन 2024 या पीक स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जयपूर येथील पोपटराव गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. कृषी विभागाने त्यांना 1,00,000 रुपयांचं बक्षीस देऊन त्यांचा गौरव देखील केला. आदिवासी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तालुक्यातील कृषी विभागाच्या यंत्रणेनेही त्यांचं अभिनंदन केलंय. टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे 11 महिन्यांचे वेतन आणि PF ची रक्कम थकली असल्याने कामगार आर्थिक संकटात सापडलेत. सध्या कारखान्याची पूर्व हंगामी कामे बंद पडली असल्याने भविष्यात कारखाना गाळप करणार की नाही असा प्रश्न विचारला जातोय. याच अनुषंगाने येत्या मंगळवारपासून थकीत वेतन आणि PF साठी कारखाना परिसरात कामगार उपोषण सुरू करणार आहेत. या संदर्भात कामगार युनियनकडून कारखाना प्रशासनाला निवेदनही दिलं गेलंय. वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या सहयोग तत्वाचा करार अपूर्ण राहिलाय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2023-24 मधील FRP पोटी अंतिम ऊस बिल 64.20 रुपयाप्रमाणे रक्कम संबंधित ऊस उत्पादक यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. जवळपास 2,764.20 रुपयाप्रमाणे संपूर्ण FRP अदा केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली आहे. अनेक कारखाने FRP देऊ शकले नाहीत, मात्र कादवाने टप्प्याटप्प्याने ऊस बिलाची संपूर्ण रक्कम अदा केली आहे. मागील 2 महिन्यांपासून कांदा आणि लसणाचे दर सातत्याने वाढत आहेत. आता दसरा दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी भाववाढ झाली. परंतु अतिवृष्टीमुळे पालक, शेपू, मेथी, आंबट, चुका आदी पालेभाज्या बाजारातून गायब झाल्या असून कोथिंबिरीचाही भाव तोऱ्यात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झटका बसतोय. सध्या कांदे 50 ते 60 रुपये किलो आणि लसूण 300 ते 350 रुपये किलो दराने विक्री केला जातोय. अकोला जिल्ह्यातील 2 मोठ्या आणि 3 मध्यम प्रकल्पात यावर्षी 100% जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी मुबलक जलसाठा मिळणार आहे. पाणी देण्याची तयारीही जलसंपदा विभागाने सुरू केली आहे. जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वाण 2 मोठे सिंचन प्रकल्प असून काटेपूर्णा प्रकल्पात 99.48% तर वाण प्रकल्पात 93.70% जलसाठा यावर्षी उपलब्ध आहे. काटेपूर्णा सिंचन प्रकल्पांतर्गत 8,325 हेक्टर सिंचन क्षमता असून वाण प्रकल्पांतर्गत 18,924 हेक्टर सिंचन क्षमता आहे.